वारजे नवरात्र उत्सवा दरम्यान माता सुरक्षित तर घर सुरक्षित या विशेष मोहिमेअंतर्गत एसीपी रुक्मिणी गलांडे मॅडम आणि विरोधी पक्षनेत्या दीपालीताई धुमाळ 12% हॉस्पिटलच्या अनुसया नागुलकर यांना दुर्गा म्हणून सन्मानित केलंय. यशवंत एज्युकेशन सोशल फाउंडेशन वारजे माळवाडी गोकुळ नगर पठार इथं 18 वयोगटावरील सर्व महिलांना नवरात्रीनिमित्त मोफत आरोग्य तपासणी विषयीचं मार्गदर्शन सौ नीलम नारायण डोळसकर यशवंत फाउंडेशन सोशल फाउंडेशन संस्थापिका यांच्या वतीनं घेण्यात आलं. या नवरात्र महोत्सवानिमित्त एसीपी माननीय रुक्मिणी गलांडे मॅडम उपस्थित राहून आम्हा सर्व महिलांना लाख मोलाचं मार्गदर्शन कायद्याविषयी केलं आणि वरती चौकीचा प्रस्ताव दिलेला याविषयी देखील त्या बोलल्या. वारजे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दगडू सय्यप्पा हाके साहेब यांनीही सर्व महिलांना पॉस्को सारखे गुन्हे घडूच नये यासाठी काय केलं पाहिजे असं स्वतःचं संरक्षण केलं पाहिजे ही माहिती सांगितली. चौकीसाठीचे कार्यक्षम नगरसेवक सचिन भाऊ दोडके यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही सर्व गोकुळ नगर पठारावरील महिला भगिनी आणि रहिवासींच्या वतीनं माननीय संसद रत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांना निवेदन दिलं होतं. नीलम डोळसकर यांनी भोंडला आणि देवीची आरती दांडिया सहभाग घेणाऱ्या महिलांसाठी लकी ड्रॉचे अनेक विविध कार्यक्रम राबवले. एसीपी गलांडे मॅडम वरिष्ठ पोलीस निरीक्षक दगडू हाके साहेब दीपालीताई धुमाळ या कार्यक्रमाला सहकार्य करणारे आळेचे प्रमुख सल्लागार ॲडव्होकेट रामचंद्र कर्डिले साहेब या सर्व मान्यवरांचे आणि महिलांचे मनापासून आभार मानलेत. शाळेचे सदस्य अश्विनी अशोक बेंद्रे आणि शिक्षिका शीतल पाटील हर्षदा बदे जयश्री कुंभार पठारावरील सर्व महिला भगिनी आणि शाळेतील पालक तसेच विद्यार्थी उपस्थित होते. सर्वांना लकी ड्रॉचे बक्षीस वाटून कार्यक्रमाची सांगता झाली. ब्युरो रिपोर्ट स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे.